नमस्कार प्रिय लाडक्या भाऊजीनं स्वागत आहे तुमचं आपल्या मैत्रिणीच्या चॅनलवर भाऊजी माझं नाव योगिता आज मी तुम्हाला माझी आणि आमच्या मालकाचीच कथा सांगणार आहे झालं असं पप्प्या आमच्या बाजूला राहणारा म्हणजे माझा नातेवाईक होता मी तो आमच्या मालकाच्या म्हणजे विनायकरावांच्या घरी विनयाच्या घरी असायचं कामासाठी पण पप्प्याला नेहमी सवय होती काही ना काही उद्योग वाढवून ठेवायचे असंच मग त्याने नाही का त्यांच्या असलेल्या घर काहीतरी म्हटलेला आणि त्याचाच खूप मोठा परत असलेला वाद निर्माण झाला आणि खूप मोठा मॅटर झाला त्यावेळेस पप्प्याचा वाद मिटवण्यासाठी क्लोज करण्यासाठी मी मालकाबरोबर रोजच जायचे आणि ते माझ्या मला घेऊन शेतामधल्या घरी नेऊन कसे धणक्या दणकी देऊन काय करायचं तीच कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आता लगेच करा चला मग कथेला सुरुवात करूया नमस्कार भाऊचिनो मी योगीता आहे मी आता बदशीतली दिसायला एवढी काही तशी मी देखणे वगैरे नाही सावळा माझा रंग आणि स्वतःला मी अगदीच व्यवस्थित ठेवला आहे झालंसं आमच्या बाजूचा पप्प्या आणि मी आमच्या मालकाच्या असलेले लागेल ते काम करायचो अर्थात घरची कामं आणि इतरची बाहेरची वगैरे कामं तर करतच असायचो त्याच्यासोबत घरातल्या वगैरे कोणतं काम आलं तर नेहमी असायचो त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात आम्ही सोबत असल्यागत होतो पप्प्या तसा प्रमोद नाव होते त्याचं पण नेहमी त्याचं आणि माझी एवढी काही परिस्थिती चांगली नव्हती पण आम्हाला नाही का चांगले काम लागलं होतं आमच्या गावातल्या मालकाच्यासोबत विनायकरावांच्या इथे तसं त्यांच्याविषयी म्हटलं तर खूपच कडक स्वभावाचे आणि तसे ते मायाळू पण होते पैशा पाण्याची कसलीच कमतरता नव्हती गावात खूप प्रतिष्ठा आणि चांगल्या असा पैसा राखून होते शेतीवाडी भरपूर होते इतर पण कामगार असायचे पण त्यांच्याजवळ म्हटलं तर आम्ही असायचो मालकीन खूपच दिसायला देखण्या आणि तेवढ्या स्वभावानं चांगल्या पण होत्या पण पप्प्या नेहमीपासूनच थोडासा टपूर होता कोणी अगदी दिसलं की त्याचं नुसतं तोंडाला पाणी सुटायचं एखादी सुंदर ही दिसली तर तसं मला त्याने खूपदा असं सुख दिलं होतं आणि माझी शांत केली होती पण त्याची मात्र अगदी त्याच्या मनात काय आहे कोणालासुद्धा कळायचं नाही झालं असं की त्या दिवशी मी घरी होते आणि मी कामावरती गेले नव्हते त्यावेळेस पप्पा होता आणि मालकी निघटी त्यावेळेस तिला काहीतरी म्हटला होता त्यामुळे मालकीने मला फोन आला आणि ताबडतोब मला घरात बोलवलं मला खूपच बोलले आणि म्हटली हे सगळं मी मालकाला तुझ्या सांगेन कारणावर आता मी पण काही करू शकत नव्हते मालकाने मला बोलवून घेतलं कारण की पप्प्याला मीच काम लावलं होतं माझ्याच तर भरोश्यावर त्यांनी त्याला कामाव घेतला होतं त्यामुळे मालक खूप मला बोलले तर मी म्हटलं की, की मी काय करू तुम्हीच ते सांगा पण मालकाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं मालक म्हटले की तुला जर वाटत असेल पप्प्यानं व्यवस्थित राहावं त्यानं काम वगैरे करावं तर तू माझ्यासाठी काय करू शकते त्यावेळेस मी म्हटलं तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे तसं म्हटलं तर मालक देशाला अगदीच रांगडे आणि अगदीच दनखट असलेल्या सृष्टीचे होते मला पण त्यांची इच्छा व्हायची हो पण मी कसं क त्यांना म्हटले नाही तर झालं असं त्यांनी मिशेवर ताव मारतच ते माझ्याकडे पाहावे लागले पण त्यांची नजर मी केव्हाच ओळखली होती की त्यांच्या मनात काय आहे ते त्यावेळेस ते म्हटले शेतातला घरी येशील का तर मी म्हटलं कशाला तर ते म्हटले जाऊ दे मग तुला अजूनच जास्त वाद निर्माण करायचा असेल त्यावेळेस मी म्हटलं हो मला माहीत आहे तुम्ही कशाला बोलवणार आहे मी येते की मी कुठे नाही म्हटलं असं मी म्हटलं मग काय संध्याकाळी त्यांच्याच बुलेटवर बसून अगदी आय टीत मी गेले आणि त्यांनी मला घेऊन शेतामधल्या घरी घेऊन गेले बायगं आतमध्ये गेल्यानंतर दरवाजा बंद केला आणि मला मिठीत घेतलं मला आडवं केलं आणि माझ्यावर मालक होते त्यांची करण्याची पद्धत मला खूपच आवडली कारण की असं वाटत होतं की त्यांना ह्याच्यात खूपच अनुभव आहे बायग मी पण पट दिसणं त्यांचं असलेलं मुसळ बाहेर काढलं आणि त्याच्यातला बदल मी बघून घेतला पहिल्यांदाच असं काहीतरी वेगळं आणि खूपच निराळं मी पाहिलं होतं त्यांनी मला तिथेच आडवं केलं आणि दिले बसून आता मात्र कचाकच दणख्याव दणके देऊन माझी पूर्ण शांत केली आणि मला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद दिला आणि सगळं व्यवस्थित झालं पण मला रातभर नुसते दणख्याव दणके देऊन चांगलीच माझे घाम काढून टाकला होता त्याच्यानंतर मी रोजच जायचे आता मला त्यांच्याशिवाय आणि त्यांना माझ्याशिवाय एक क्षण पण कटायचा नाही कारण की ते म्हणाल तसं मी त्यांच्या पुढे द्यायचे तर कशी वाटली कथा ते नक्की सांगा आणि नवीन असाल तर तुमच्या लाडक्या मैत्रिणीच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा